आपण आज दिवसभर ज्या कामानिमित्ताने जमलो आहोत तो विषय भारत विकास संगम भारताच्या सर्वांगीण विकासासाठी सज्जनांचं एकत्रीकरण मग प्रश्न येतो की सज्जन कोणाला म्हणावं तर आपण आपल्या दृष्टीने फक्त एवढंच ठेवलं आहे समाजहिताचं काम करेल देशहिताचं काम करेल तो सज्जन मग कुठल्याही प्रांताचा असेल कुठल्याही जातीचा असेल त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही फक्त त्याच्या मनी देश आणि समाज हिताची भावना असावी अशा सज्जनांचं एकत्रीकरण म्हणजे तरी काय करायचं की काय नेमकं का आपल्याला सगळ्यांना एका छत्राखाली आणायचं नाही जसं शास्त्र म्हणतं की पिंडे पिंडे मतिर भिन्ना त्याप्रमाणे एकत्र आणणं फार मोठं कठीण काम आहे आणि म्हणून भारत विकास संगम या सर्व मध्ये सेतू बनवण्याचं काम करायचं कुठे काही चांगलं काम होत असेल भारतीय दृष्टीने काम होत असेल त्याविषयी माहिती घेणं जाणणं ती माहिती दुसऱ्याला पुरवणं काही असे विशेष कार्य झाले असतील काही तज्ज्ञ मंडळी असतात चिंतक मंडळी असते त्यांच्या चिंतनातनं काही विशेष गोष्टी चांगल्या गोष्टी झाल्या असतील ज्या आपल्या संस्कृतीच्या अनुरूप असतील आणि ज्याच्यामुळे खरोखर सर्वांचा सर्वांगीण विकास चिरकाळ विकास चालणारा होईल असे सर्व विषय एकमेकांना सूत्रबद्ध करून एक एकमेकांपर्यंत पोहोचवणं हे मूळ भारत विकास संगमचं काम आहे या देशात चौतीस लाखाहून अधिक एन जी ओ काम करतात कार्यरत आहेत आणि असं नव्हे एक दोन पाच वर्ष पण काही पाच दहा वीस पन्नास वर्षापासून कार्यरत आहे पण प्रत्येक क्षेत्र जर आपण बघितलं आणि गेले दहा वर्षाचा आढावा घेतला तर लक्षात येईल की परिवर्तन कुठे नाही आहे मग ते शिक्षणाचं क्षेत्र असो आरोग्याचं क्षेत्र असेल पर्यावरणाचं असेल शेतीचं असेल कुठल्याही क्षेत्रात क्षेत्रा तुम्ही बघा आरोग्याचा असेल एवढे सगळ्या सेवाभावी संस्था एका एक व्यक्तीवर किमान चारशे संस्था काम करत आहेत चौतीस लाखाचा अर्थ असा होतो तरी देखील कुठल्याही क्षेत्रात दहा वर्षाचा जर आढावा घेतला तर असं कळणार नाही की आरोग्याच्या क्षेत्रात गेल्या वर्षी अशी स्थिती होती आणि ह्यावर्षी वर्षी आता सुधारणा झाली किंवा येणाऱ्या वर्षी आणखीन त्याच्यात सुधारणा होईल असं कधी होत नाही मग याचं कारण काय कारण एवढंच की ती भारतीय दृष्टी नाही आहे आपण जे काम करतो आहे मगाशी आदरणीय बसवराजजींनी उल्लेख केला की आपण नुसतं अंधानुकरण करतो आहे आपण पश्चिममधून येणारं जे काय आहे ते सगळं चांगलंच आहे आणि ते अगदी डोळे झाकून आपण स्वीकारतो आहे म्हणून मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की जे चांगलं आहे जे आपल्याला उपयुक्त आहे तीच गोष्ट आपण घ्यायची आहे किंवा जी गोष्ट आली असेल तिकडनं तिच्यात जर आपला जो मूळ उद्देश आहे आपलं जे काही परंपरागत गोष्टी आहेत त्या त्याच्यात मिसळून युगानुकूल करून आपल्याला त्याचा कसा उपयोग करता येईल मानवतेसाठी समाजासाठी समाजाच्या हितासाठी त्याच गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे पण सध्या परिस्थिती अशी आहे की काम करणारे आहे ते सगळं ह्याच पद्धतीने काम करतात शिक्षणाचा विषय असेल शाळा नाही तर शाळा काढून द्या छात्रावास नाही तर छात्रावास काढून द्या पैसे नसतील तर आर्थिक मदत करा त्याला पण याचं आपण कधी चिंतन करत नाही की जे शिकवलं जातं ते काय शिकवलं जातं की वास्तविक जे शिक्षण घेतो आहे आपण त्या शिक्षणामुळे खरोखर आपला विकास होतो आहे का आपल्या बुद्धीचा विकास होतो आहे का आत्ता हवडचा रिपोर्ट आलेला आहे की मुलगा जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला त्याचा आय क्यू अठ्ठ्याण्णव टक्के असतो आणि ज्या वेळेला तो पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट बनून बाहेर पडतो त्यावेळेला त्याचा आय क्यू दोन टक्के असतो बुद्धीचा विकास झाला हे शिक्षण आणखी की विनाश झाला तर असं सर्व क्षेत्रांमध्ये चाललेलं आहे तेव्हा आपल्याला हे सगळं समजावं लागेल समजून घ्यावं लागेल आणि सग सग्ड़, सगळ्यांनी मिळून सर्वांनी मिळून याच्यात परिवर्तन आणायचं आहे म्हणून मी काम करतो हे ते काही विशेष आहे लोकांपेक्षा काही आगळं वेगळं करतो आहे असं नाही आहे सर्व आपल्या सद्धेने आपल्या आवडीनुसार आपल्या क्षमतेनुसार योग्यतेनुसार सर्वच लोक का काम करत असतात आज इथे उपस्थित सर्व मंडळी काम करणारीच लोकं का आहेत आणि अनेक वर्ष याच्यात ह्यापैकी लोक का काम करत असतील परंतु ही दृष्टी घेऊन आपल्याला जायचं आहे आणि म्हणून मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे चौतीस लाखाहून अधिक संस्था कार्यरत असताना देखील मग ही वेगळी एक भारत विकास संगम संस्था नाही म्हणून विचारमंच ठेवला आपण मग ह्या विचारमंचची आवश्यकता एवढ्यासाठी पडली की इतक्या वर्षानुवर्षे जे काही कार्य चाललेले आहे आणि परिवर्तन येत नाही त्याचं मूळ कारण भारतीय दृष्टी नसणं कारण आपण भारतात राहतो आहे ज्या जिथे राहतो आहे तिथली काय परिस्थिती आहे त्याचा अभ्यास करून जे आपल्या मुनींनी परंपरेने एवढं लाखो वर्षापासून ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या गेल्या पाचशे चारशे दोनशे वर्षात आपण सगळ्या बदलून टाकल्या आहेत मोडून टाकल्या आहेत त्या सर्व आणि त्याचाच हा दुष्परिणाम आहे जो आपल्याला कळत देखील नाही आहे वास्तविक आपण ज्याला विकास म्हणतो आहे खरोखर तो विकास आहे की विनाश आहे याचा गंध देखील आपल्याला ला लागत नाही गावातला माणूस देखील म्हणतो की आता माझ्या गावाचा विकास होतोय रोड झाले रस्ता झाला वीज आली वी पाणी आलं सगळे सुखसुविधा आली माझ्या गावाचा भयंकर विकास झाला इथे काय होतं पाचशे रुपये जागा होती पाच पन्नास हजार रुपये एकर जागा होती आता पाच लाख रुपये किती विकास झाला मग खरोखर विकास झाला का पण आपण आता एक नशा आपल्यावर होऊन गेलेला आहे पश्चिमचा एवढा पगडा आपल्या डोक्यावर बसलेला आहे की आपल्याला वाटतं की चाललं आहे ते सगळं व्यवस्थित आहे आणि सगळ्यांचाच विकास होतो आहे पण जसे ज्या ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष सर्व काही तिकडच्या गोष्टी त्याचा अनुभव घेतल्यावर त्या डिस्कार ज्याला इंग्रजीत म्हणतो त्या झाल्यानंतर आपल्याकडे येत असतात मग ती कुठलीही टेक्नॉलॉजी असो किंवा काही असो प्लांट मशिनरी असेल तरी देखील आणि त्याला देखील ते लोक इनकॅश करतात आपल्याकडे आणि आपण सहर्ष ती सगळी टेक्नॉलॉजी स्वीकार करतो वीस पंचवीस वर्षं जुनी झालेली त्यांना लक्षात आलेली की हे आपल्यासाठी उपयोगाची नाही आहे कोणासाठी कल्याणाची नाही आहे अशा सर्व टेक्नॉलॉजी पण आपल्याकडं आल्या येतात आणि आपण त्या सहर्ष स्वीकारतो आणि त्याच्यात एवढी प्रगती करतो की त्यांचं जेवढं नुकसान झालेलं नाही त्याच्या शंभर पटीपेक्षा जास्त नुकसान आपण आपलं स्वतःचं करून देत करून घेतो आणि कळत देखील नाही आपल्याला की आपण स्वतःचं नुकसान करतो आहे आणि म्हणून हे भारत विकास संगमचं काम करत असताना स्वतःला देखील आपल्याला रोज अध्ययन अभ्यास करायचा आहे रोज अध्ययन करायचं आहे आपल्याला पण रोज अपडेट व्हायचं आहे देशभरात जगभरात काय चाललेलं आहे याविषयी आपल्यालाही माहिती घ्यायची आहे आपण स्वतः माहिती घेऊन अपडेट करायची आहे आणि ती माहिती पण सर्वांना पुरवायची आहे आणि मग जी काही माहिती आपल्याकडे आली असेल जो काही विषय असेल आपली रुची आपला बांधा जे काय असेल आपण ज्या काही क्षेत्रात काम करत असू त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना ती माहिती पुरवणं आणि मग त्याच्यात काय कमी अधिक असेल कुठे चुकत असेल त्याच्यामुळे त्याला परिणाम मिळत असेल तर मग त्याला अधिक न सांगता ह्या पद्धतीची कामं ह्या चार ठिकाणी झालेली आहे तुम्ही जर तिथे जाऊन बघून आलात तर तुम्हाला अधिक कळेल याच्यातलं आणि तिथे गेल्यानंतर मग सांगायचं काही राहत नाही कारण प्रत्यक्ष तिथं काम केलेलं असतं त्या पद्धतीने आणि म्हणून जरी एवढी विपरीत परिस्थिती असली देशभरात जगाच्या सगळ्या दोनशे दहा देशांत तरी पण प्रत्येक ठिकाणी चांगलं करणारी मंडळी पण आहे तसंच आपल्या देशात देखील भारतीय दृष्टीने लाखो लोकं काम करणारी कार्यरत आहेत आणि म्हणून भारत विकास संगमच्या दृष्टीने आपण ह्या सर्व लोकांमध्ये सेतू बनवण्याचं काम गेले अनेक वर्ष करतो आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने दर तीन वर्षी आपण एकत्र यावं एकमेकांना भेटावं चिंतन चर्चा करावी संबंध देश इकडे येईल तर त्याला देखील कळेल कायच कुठे काय चाललेलं आहे आणि म्हणून हा असा कुंभ ज्याला आपण कुंभचं स्वरूप म्हणतो धार्मिक कुंभ असतो असाच हा लौकिक जीवनाचा कुंभ तीन वर्षानंतर साधारण करत असतो जो आता येणाऱ्या जानेवारी महिन्यात आपल्या कोल्हापूरला आहे शेवटचे दोन दिवस या वर्षाचे डिसेंबरचे येणाऱ्या चौदा आणि एक दोन तीन चार पाच पंधरा असे ठरवलेले आहेत तारखा